उपयोजित लेखनातील जाहिरात लेखन या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत लोकांच्या मनात उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे त्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो आणि म्हणूनच आपली जाहिरात दर्जेदार व्हावी यासाठी कोणकोणत्या बाबींकडे लक्ष द्यायला हवं हे आज आपण पाहणार आहोत जाहिरात लेखन हा प्रश्न उपयोजित लेखनामध्ये असतो प्रश्न क्रमांक पाच मध्ये हा प्रश्न विचारला जातो या प्रश्नामध्ये तीन कृती विचारल्या जातात त्यापैकी दोन कृती करणं अतिशय आवश्यक का आहे कारण प्रत्येक कृतीला पाच गुण असे एकूण दहा गुण आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये जाहिरात लेखनाच्या मूल्यमापन कृती पुढील प्रमाणे विचारल्या जाऊ शकतात त्यामध्ये पहिला प्रकार शब्दांवरून जाहिरात लेखन दुसरा जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडविणे तिसरा विषय देऊन जाहिरात लेखन ती चौथा दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करणे या सर्व प्रकारांचा सविस्तर विचार करूयात मूल्यमापन कृती एक पाहूयात कशी असेल जाहिरात वाचून त्याखालील कृती करा असा तुम्हाला परीक्षेत प्रश्न दिलेला असेल त्यासाठी ही एक अशी जाहिरात दिलेली असेल आणि त्याखाली तुम्हाला कृती विचारल्या जातील त्या कृती तुम्हाला सोडवायच्या असतील या प्रश्नांची उत्तरं या जाहिरातीमध्येच असतील ती, ती शोधायची आणि तुम्ही या कृती करायच्या आहेत नमुना क्रमांक दोन खाली दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा असा एक प्रश्न असेल काही शब्द दिलेले असतील उदाहरणार्थ इथे छत्री रेनकोट पाऊस हे तीन शब्द दिलेले आहेत या शब्दांचा वापर करून तुम्ही योग्य अशी जाहिरात तयार करायची आहे मग कदाचित पावसाळा सुरू झालेला आहे रेनकोट छत्र्यांचं दुकानामध्ये विक्रीचं काम जोरात सुरू झालेलं असेल तर त्या एखाद्या दुकानाची जाहिरात करा किंवा आणखी एखादा विषय घेऊन सुद्धा जाहिरात तुम्ही करू शकता शब्दावरून जाहिरातीचा एक दुसरा नमुना पहा बेकरी केक स्पेशालिस्ट आईस्क्रीम ताजे पदार्थ ग्राहक समाधान हे काही शब्द दिलेले आहेत आणि तुम्ही याची आकर्षक अशी जाहिरात तयार करायची आहे हे एक लक्षात घ्या इथे आणखी एक जाहिरात दिलेली आहे या जाहिरातीवर आधारित पुन्हा तुम्हाला कृती विचारल्या जातील त्या कृती हे सोडवायच्या आहेत आणि हीच जाहिरात प्रकार पुढचा ही जाहिरात पाहायची आहे आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि या जाहिरातीचे अधिक आकर्षक स्वरूपात पुन्हा एकदा लेखन करायचे आहे म्हणजे त्यांनी जी जाहिरात दिलेली आहे त्या जाहिरातीमध्ये आणखी थोडेसे बदल करायचे आहेत आणि आणखी आकर्षक अशी आपल्याला जाहिरात तयार करायची आहे आता अशी जाहिरात येऊ शकते एखादा विषय दिला जाईल तुम्हाला आणि एखादा विषय देऊन त्या विषयावर आधारित जाहिरात करायची आहे उदाहरणार्थ अल्का ड्रेसेस कंसात दिलेले शालेय गणवेशाचे विक्रेते तर अल्का ड्रेसेस हे दुकान आहे आणि त्यामध्ये शालेय गणवेश मिळतात मग ते कोणकोणते मिळतात शिलाई कुठल्या दर्जाची आहे या सर्व संदर्भात उल्लेख करून तुम्ही ही जाहिरात तयार करू शकता मुलांनो जाहिरात हा संदेश स्वरूपाचा संवाद उत्पादक आणि ग्राहक यांच्यामध्ये असतो आणि हा अप्रत्यक्षरित्या होत असतो कोणत्याही संवादाचं महत्त्वाचं माध्यम भाषा असतं या दृष्टीने जाहिरात लेखनात भाषा पुढील प्रमाणे महत्त्वाची ठरते आकर्षक मजकूर यामध्ये कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय मांडणारा असा आकर्षक मजकूर असायला हवा तुमचा आकर्षक मजकूर ग्राहकाला आकर्षित करत असतो आणि ते उत्पादन घेण्यास भाग पाडत असतो साधी सोपी सरळ आकर्षक स्पष्ट व ओघवती भाषा असायला हवी कुठेही भाषा क्लिष्ट स्वरूपाची असू नये तुम्ही मांडत असणारी भाषा सर्व स्तरावरच्या ग्राहकांना समजणारी असावी बुद्धीला फारसा ताण न देणारी भाषा असावी म्हणजे जाहिरातीमध्ये जे शब्द लिहिलेले आहेत ते खूप वरच्या दर्जावरचे किंवा ग्राहकाला न समजणारे असू नयेत त्याला ते काय लिहिलं हे जर समजत नसेल तर तो तुमच्या उत्पादनाकडे आकर्षिला जाणार नाही त्यामुळे अतिशय साधी सोपी भाषा असणं आवश्यक आहे ग्राहकाच्या मनात विश्वासार्हता निर्माण करणारी भाषा असायला हवी यामध्ये तुमचं उत्पादन कुठल्या दर्जाचं आहे याचा उल्लेख तुम्ही जाहिरातीमध्ये करणं आवश्यक आहे उत्तम दर्जा याचा उल्लेख असायला हवा किंवा काही वर्षांची परंपरा असेल तुमच्या उत्पादनाची तर त्याचाही उल्लेख करायला हवा जेणेकरून ग्राहकाच्या मनात विश्वास निर्माण होईल आणि तो ते तुमचं उत्पादन खरेदी करण्यासाठी उत्सुक होईल शब्दांचा कुठेही गैरवापर न केलेली जाहिरात असावी असा जर गैरवापर करणारे शब्द वापरलेले असतील तर कदाचित तुमच्या उत्पादनाकडे ग्राहक आकर्षिला जाणार नाही लोकभावनांची जोड आणि जाण असणारी असावी लोकभावनांना जोडणारी आणि लोकांच्या भावना जाणणारी अशी आपली भाषा असायला हवी वेचक अर्थपूर्ण व प्रसन्न व परिणामकारक अशी जाहिरात असावी तुमच्या जाहिरातीमधील शब्द हे अतिशय निवडक अर्थपूर्ण असायला हवेत आणि जाहिरात वाचताना प्रसन्न व्हायला हवं किंवा आता उदाहरणार्थ एखाद्या मिसळच्या दुकानाची जाहिरात असेल तर्रीदार झणझणीत मिसळ असे शब्द वाचल्याबरोबर ग्राहकाला तुमच्या दुकानामध्ये हॉटेलमध्ये यावंसं वाटेल आणि ते उत्पादन घ्यावंसं किंवा खावंसं वाटेल यासाठी अतिशय प्रसन्न व परिणामकारक अशा भाषेचा वापर करायला हवा लयबद्ध व वाचकांशी सुसंवाद साधणारी भाषा असावी आपल्याला अलंकारिक व काव्यमय शब्दांचा वापर करून आपली जाहिरात आकर्षक करता येईल कवितेच्या काही पंक्ती वापरता येईल किंवा अलंकारिक शब्द वापरता येईल आणि आपली जाहिरात आकर्षक करता येईल विनोदाची झालरही असावी भाषेला आवश्यक असेल तर विनोदाचा एखादा शब्द वापरणं आवश्यक असेल मानवी भावभावनांची संवेदनशीलता जाणणारी व जपणारी असावी मानवांच्या संवेदनशीलतेला साध घालणारी भाषा असावी या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपली जाहिरात नक्कीच आकर्षक होईल आकर्षक भाषा असेल मजकूर असेल वेचक अर्थपूर्ण शब्द असतील लयबद्ध शब्द असतील तर तुमची जाहिरात निश्चितच आकर्षक होणार आहे जाहिरात लेखन तयार करत असताना आपल्याला कुठल्या बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याचा विचार करूयात सगळ्यात पहिली आहे मथळा मथळ्याने जाहिरात लक्ष वेधून घेते त्यामुळे सुभाषित उखाणा किंवा संतवचन अथवा काव्यपंक्ती यांचा समावेश मथळ्यामध्ये करायचा आहे किंवा लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग यांचाही उपयोग आपण मथळ्यामध्ये करू शकतो आणि आपली जाहिरात आकर्षक करू शकतो उपमथळा मथळा संपूर्ण माहिती देत नाही त्यामुळे उपमथळ्यात माहितीचं स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं आहे आणि ते आपण उपमथळ्यामध्ये करणार आहोत तपशील ज्या उत्पादनाची सेवेची जाहिरात करायची आहे त्याचे तपशील सविस्तररित्या इथे मांडायचे आहेत मात्र मांडत असताना पूर्ण वाक्यांचा वापर करायचा नाही एक लक्षात घ्या जाहिरातीमध्ये कमीत कमी शब्दांचा वापर करायचा आहे पूर्ण वाक्यांचा आपण वापर करणार नाही कंपनीची मुद्रा तुमच्या मुलांना एक लक्षात येत असेल टू व्हीलर किंवा एखादी फोर व्हीलर लांबूनसुद्धा आपण ओळखतो की कुठल्या कंपनीची आहे कोणती गाडी आहे याच्या मागचं कारण म्हणजे तिथे त्या कंपनीच्या मुद्रा लावलेल्या असतात मारुती कारची मुद्रा वेगळी असते हुंडाई गाडीची मुद्रा वेगळी असते ह्या मुद्रा लांबूनच पाहून आपल्याला कळतं की ही हुंडाईची गाडी आहे ही मारुतीची गाडी आहे तर ही मुद्रा देणं आवश्यक असतं जाहिरातीची विश्वासार्हता वाढावी यासाठी संबंधित कंपनीची मुद्रा जाहिरातीत समाविष्ट करणं अतिशय आवश्यक असतं कंपनीचं नाव पत्ता ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अधिक माहिती मिळवण्यासाठी संबंधित कंपनीचे नाव व कार्यालयीन पत्ता जाहिरातीत दिला जातो त्याचबरोबर संपर्क क्रमांक ईमेल आय डी यांचाही स्पष्ट उल्लेख असणं आवश्यक आहे कृतीपत्रिकेमध्ये जाहिरात तयार करत असताना पुढील बाबी ध्यानात घ्यायच्या आहेत जाहिरात लिहिण्यापूर्वी उत्तरपत्रिकेवर एक आकार काढावा म्हणजे काय करायचं उत्तरपत्रिकेचं जे पूर्ण पान आहे त्या पानावर तुम्ही गोल काढा आणि यामध्ये जाहिरात तयार करा किंवा पूर्ण फुलस्केपवर एक आयत काढा आणि त्या आयताच्या आतमध्ये जाहिरात तयार करा मुलांना हे अतिशय आवश्यक आहे किंवा एखाद्या चांदणीसारखा आकार काढा आणि त्यामध्ये तुम्ही तुमची जाहिरात तयार करा सगळ्यात सोपं आणि चांगलं दिसेल ते म्हणजे आयत आकार हा आकार काढण्यासाठी फारसा वेळ लागत नाही पट्टीने चार रेषा मारल्या की तुमचा आकार तयार होतो आणि मग याच्या आतमध्ये मग तुमचा मथळा दुकानाचं नाव उपमथळा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करायचा असेल जाहिरात पेनने लिहावी पेन्सिलचा वापर अजिबात करू नये जाहिरातमध्ये ही बाब महत्त्वाची असेल त्यानंतर वेळेचा विचार करून एखाद्या चित्राचा समावेश जाहिरातीमध्ये करावा म्हणजे तुम्ही छत्रीच्या दुकानाची जाहिरात करत असाल तर तुम्ही तिथे छत्रीचं असं एक चिन्ह द्याल तुमची चहाच्या दुकानाची जाहिरात असेल तर तुम्ही चहाचा एखादा कप काढायला चा एखा हरकत नाही तुमची कोल्ड्रिंकची जाहिरात असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एक ग्लास काढायला हरकत नाही आईस्क्रीमची जाहिरात असेल तर असा एक आईस्क्रीमचा कप काढायला हरकत नाही पर्सची जाहिरात असेल तर अशी एखादी पर्स काढायला हरकत नाही हे चित्र प्रतिकात्मक असेल त्या चित्राला रंगरंगोटी किंवा डार्क करत बसणं वगैरे या गोष्टींकडे अजिबात वेळ द्यायचा नाही ही चित्रे प्रतिकात्मक असल्याने त्यासाठी खूप वेळ द्यायचा नाही अगदी रेषेंच्या स्वरूपात ही चित्रे काढायची आहेत उदाहरणार्थ तुमचं मिसळचं दुकान आहे आणि त्याची जाहिरात तुम्ही करत असाल तर एक अशी डिश काढली त्यात छोटेशा छोट्याशा अशा कणकण काढले आणि एक नुसती वाफ गेली की झालं किंवा चहाच्या कपाची जाहिरात करायची असेल तर एक चहाचा कप असा करून वाफा गेल्या झालं म्हणजे जा अगदी कमीत कमी काही सेकंदामध्ये तुम्ही हे चित्र रेखाटायचं आहे त्याच्यासाठी बराचसा वेळ द्यायचा नाही आणि चित्र जरी नाही काढलं तरीसुद्धा चालतं चित्राची आवश्यकता आहेच असं अजिबात नाही आपण एक जाहिरात करून पाहूयात खालील विषय वाचून जाहिरात तयार करा मीना यात्रा कंपनी प्रसिद्ध पर्यटन नियोजन आपल्याला मीना यात्रा कंपनी या कंपनीची जाहिरात तयार करायची आहे ही कंपनी पर्यटनाचं नियोजन करून देते आणि आपण त्यासाठी जाहिरात तयार करणार आहोत पाहूयात एक नमुना मुलांनो इथे आपण जाहिरात तयार केलेली पाहतोय कशा पद्धतीने जाहिरात तयार होती आहे ते पाहूयात सगळ्यात वर सुरुवातीला इथे मथळा दिलेला आहे कामाच्या धावपळीने कंटाळलात ना चला घेऊया एक ब्रेक होऊया आपण फ्रेश हा मथळा आहे हा जो संपूर्ण आहे हा मथळा दिलेला आहे आणि त्यानंतर मीना यात्रा कंपनीचं नाव देण्यात आलेलं आहे पुन्हा उपमथळा काय सांगितला आहे हिमाचलपासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही चाला तुम्हाला त्यांचं कुठेही जाणं इथे सांगितलेलं आहे त्यानंतर इथे उत्तम भोजनाची सोय निवासाची सोय साईड सीनसाठी लक्झरी बस आनंददायी वातावरण त्यानंतर कधीही न ऐकलेली अनोखी पर्यटनस्थळं ही या यात्रा कंपनीची वैशिष्ट्ये दिलेली आहे आणि तुमची ही कंपनी काळजी घेण्यासाठी कशी सज्ज आहे विश्वास कसा दाखवला आहे तोही पहा म्हणजे या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला जाहिरातीमध्ये केलेला दिसतो त्याच्यामुळे ही जाहिरात पाहून एखादा ग्राहक लगेचच या कंपनीकडे आकर्षिला जाईल आणि यांच्या कंपनीची एखादी पर्यटन टूर निवडू शकतो त्यानंतर खाली इथे संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे फोन नंबर देण्यात आलेला आहे शिवाय पत्तासुद्धा देण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे यामुळे जाहिरातीमध्ये कुठेही काही राहिलेलं आहे असं अजिबात वाटत नाही संपूर्णत जाहिरात अतिशय व्यवस्थित करण्यात आलेली आहे तुम्हीसुद्धा याच पद्धतीने जाहिरात करा जाहिरात करताना सर्वात मी बाजूने जाहिरातीसाठी चौको आखून घेतलेला आहे त्यानंतर इथे आतमध्ये वर मथळा घेतलेला आहे पुन्हा कंपनीचं नाव लिहिलेलं आहे कंपनी काय करते त्याबद्दल उल्लेख करण्यात आलेला आहे या कंपनीची वैशिष्ट्ये मांडण्यात आलेली आहेत त्यानंतर संपर्क क्रमांक मेल आय डी पत्ता या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे तुम्हाला जेव्हा परीक्षेला ही जाहिरात सोडवायची असेल तेव्हा तुम्ही संपूर्ण उत्तरपत्रिकेचा एक कागद वापरायचा आहे संपूर्ण उत्तरपत्रिकेवर एक आयत आखून घ्या आणि त्यामध्ये जाहिरात लेखन करा म्हणजे तुमची जाहिरात लेखन सुटसुटीत होईल मुलांना वर्षभरात किमान दहा ते पंधरा जाहिरातींचा सराव करूयात आणि परीक्षेला सामोरं जाऊयात भरपूर मार्क्स मिळूयात परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा